आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोची ग्रामसभा ठरली वादळी, ग्रामसेवक तलाठींच्यावर प्रश्नांचा भडीमार, सीईटीपी प्लांट उभारण्यास विरोध. कोरोची येथे आयोजित केलेल्या ग्रामसभेच्या सुरुवातीलाच आरोप प्रत्यारोपांमुळे मोठ्या तणावाच्या वातावरणात सभा वादळी ठरली. तुमची कुठली पण योजना असू दे, त्या माणसापर्यंत तुमची योजना पोहोचली पाहिजे. मग काय पण असू दे, सुरक्षणाची असू दे किंवा कशाची पण असू दे, ती प्रत्येक माणसाला ती पोहोचली पाहिजे. हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे आयोजित केलेल्या ग्रामसभेमध्ये सिद्धार्थनगर मधील सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यास विरोध होत संघर्ष करणार असल्याचे स्थानिक नागरिकांनी आवाज उठवला. ही ग्रामसभा ग्रामदैवत मारुती मंदिर येथे आयोजित केली होती. पांडुरंग कांबळे यांनी प्रोसेंडिंग वाचन केले. ग्रामसेवकांनी सभेवर बहिष्कार घातल्याने तलाठी एकनाथ पाटील यांना खुली जागेबाबत विचारले असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. यावेळी घरकुल आवास योजनेचे फॉर्म भरून घेतले त्याचे काय झाले अशी विचारणाही ग्रामस्थांनी केली. गावातील स्वस्त धान्य दुकान शहरी ऐवजी ग्रामीण भागात धरून अन्न सुरक्षा लाभार्थी निवड 45%हून 75%पर्यंत वाढवावी असा ठरावही करण्यात आला. वंचित शिधापत्रिका धारकांना शिधापत्रिका वाटप याबरोबर विषय पत्रिकेवरील अन्य विषयांवर चर्चा होऊन योग्य निर्णय घेण्यात आला. यावेळी तालुका पंचायत सदस्य डॉक्टर संतोष भोरे, पुरंदर पाटील, उपसरपंच सौ वर्षा पाटील, सतीश सूर्यवंशी, सौ संगीता शेट्टी, सौ शारदा माने, शीतल पाटील, सरिता पनळे, लखन कांबळे, पोलीस पाटील सावकार हेगडे यांच्यासह महिला ग्रामस्थ उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे. मार्ग निघत दिसत निघाला असं काही वाटत नाही.